नमस्कार मी गावते गीतांजली दत्तात्रेय बोलण्याचा विषय आहे महिलांचे शारीरिक व मानसिक दृष्टीने होणारे सक्षमीकरण कुणा कृष्णासाठी अमृत म्हणून विषाचा घोट मेऱ्यासारखा नाही घ्यायचा कारण परित्याग आता निरर्थक ठरतोय कुणा एकवशनी रामासाठी काट्या कुट्यांचा वनवास सीतेसारखा सहन नाही करायचा कारण विश्वास आता पायदळी तुडवला जातोय कुणा धृतराष्ट्रासाठी डोळ्यावर पट्टी बांधून संपूर्ण आयुष्य गांधारीप्रमाणे अंधारात नाही काढायचं कारण निस्वार्थीपणा आता शून्यात विरतोय पांडवांच्या आदराने द्रौपदीप्रमाणे पुन्हा महाभारत नाही घडवायचा कारण स्वबळावर आता लढा दिला जातोय संपूर्ण समाजसृष्टीचा उगम आज ज्या स्त्रीपासून होतो तीच महान स्त्री आज मोठ्या चिंतेचा विषय बनतोय अहो रणांगणावर उतरले मग फक्त हाताची मूठ वळवून चालत नाही त्यासाठी आधी आई भवानीचा आशीर्वाद असावा लागतो परंतु या समाजाला मुलगी नकोच आहे आणि मुलगी झाली तर जन्मापासून तिच्या माथ्यावर भीती आणि चिंतेची तलवार ही आहेच अहो जी जन्माला येण्यापासून असुरक्षित आहे ती जन्माला आल्यानंतर काय सुरक्षित असणार आहे आज महिलांवर होणारे अत्याचार तिला होणारा तो त्रास तिच्यावर केले जाणारे ते अन्याय कुठेतरी वाढताना दिसत आहे मात्र कमी होत नाही आज ज्यांचं नाव ऐकताच हे मस्तक न तर मस्तक झाल्याशिवाय राहत नाही त्या राजमाता जिजाऊ जाऊ व शिवछत्रपती शिवाजी महाराज त्यांचा हा महाराष्ट्र शाहिस्ते खानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्ते खानाची पोरगी गायब झाली शाहिस्ते पत्नी शाहिस्तेखानाला म्हणतीये जहापाना मुझे लगता आहे शिवा के ने हमारी लडकी उठाली शाहिस्ते खान शत्रू ये पण बायकोला सांगतोय अगये छत्रपतींच्या मावळ्यांनी जर आपली पोरगी उठवली असेल ना तर तुला शब्द देतो पोरीच्या केसालाही धक्का लागणार नाही शत्रू असून माझ्या राजांवर एवढा विश्वास कारण माझ्या राजांची शिकवणच तशी होती की आया बहिणींकडे वाकडी नजर करून पाहणाऱ्यांची गई केली जाणार नाही आणि आज काय करतोय हा महाराष्ट्र स्त्रियांकडे वाकडी नजर करून पाहताना तिच्यावर अत्याचार करताना तुमचं शरीर थरारत का नाही त्या चिमुरडीपासून त्या महिलांपर्यंत अत्याचार करताना तुम्ही हे विसरून जाताय की तुम्हाला जन्म घालणारी सुद्धा एक स्त्रीच आहे अरे चांद अधुरा आहे सितारो के बिना गुलशन अधुरा आहे बहारो के बिना चांद अधुरा आहे सितारो के बिना गुलशन अधुरा आहे बहारो के बिना समुंदर अधुरा आहे किनारो के बिना और य समाज जीवन अधुरा आहे एक नारी के बिना आज कितीतरी लाखो महिला स्वगुणावर स्वकर्तृत्वावर यशाचं शिखर गाठत आहे आणि गाठलंही आहे आज फक्त बोलून महिला सक्षम होणार नाही समाजाचा तिच्याकडे पाहणारा जो वाईट दृष्टिकोन आहे तो बदलणं फार महत्त्वाचं आहे मुलगा मुलगी अशी तुलना करून मुलीवर जी बंधने घातली आहे ती बंधने रोखणे फार महत्त्वाचं आहे समाज म्हणतो मुलगा मुलगी एक समान दोघांनाही शिकवा छान बोलायला छान वाटते समान वागणूक देण्यासाठी आधी त्या मुलीला जगूतार त्या अहो मुलगी वटवृक्ष होण्याआधीच मुळापासून नष्ट केली जाते तर काय समान वागणूक देणार कोणताही नियम व अट घालून महिला सक्षम होणार नाही कारण आतापर्यंत अट फक्त टीव्ही आणि पेपरवर दाखवण्यापुरतीच ठीक वाटते ते अंमलातच येत नाही एका बहिणीचा अपमान म्हणून त्या राजाने ज्या रावणाने सीतेचं अपहरण केलं त्या रावणाने त्या सीतेला कदापिही स्पर्श केला नाही आणि हा समाज भरदिवसा महिलांवर घाणेरडे अन्याय करून दर दसऱ्याला मात्र त्या रावणाचा बळी देतोय किती लज्जास्पद आहे समाजाने स्त्रीला अबला समजली आहे परंतु ती अबला नसून सबला आहे महान शक्ती आहे स्त्रीला तिची पूजा नको आहे स्त्री म्हणून सन्मान हवा आहे आदर हवा आहे प्रत्येक टप्प्यात पुरुषाने स्त्रीला आधार दिला पाहिजे तिचं चारित्र्य जपलं पाहिजे स्त्री ही एक सुरुवात आहे तिला कमजोर समजून तिला शेवट बनवू नका आणि महिलांना स्वतःला त्या चांदणीप्रमाणे बनवू नका जिच्यावर सर्वांच्या घाणेरड्या नजरा पडतील स्वतःला एक प्रखर सूर्य बनवा ज्या कुणाची नजर पडेल ना ती तुमच्या पुढे नक्कीच झुकेल आणि दाखवून द्या या समाजाला ढोल काय आणि कोणाच्या कानाखाली काय ही महिला दोन्ही एकाच वेळी करू शकते कारण तुम्ही महाराष्ट्राच्या रणरागिनी सावित्री जिजाऊच्या लेखी आणि त्या शुभाच्या वाघिनी आहात धन्यवाद